दर्शना पवार मर्डर प्रकरणातील आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी हंडोरेला अटक केली आहे. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा त्यांना खून केलाय. पुणे ग्रामीण पोलिसांची 12 वाजता या संदर्भात पत्रकार परिषद सुद्धा आहे. आताची अत्यंत महत्त्वाची बातमी, MPSC परीक्षा पास झालेली दर्शना पवार हिचा खून करण्यात आला होता. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? नक्की, दर्शनाचा खून केल्यानंतर राहुल हांडोरे हा जो आरोपी आहे तो फरार झालेला होता. याला पुणे ग्रामीण पोलिसांची 5 पथकं जी आहे ती तयार करण्यात आलेली होती आणि राहुल हांडोरेला लोणावळा त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी गेलेल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. त्याला आज अटक करण्यात येणार आहे. त्याला तपास केल्यानंतर त्याने दर्शना पवारचा खून का केला याचा उलगडा केला जाणार आहे. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. गेल्या 8 ते 10 दिवस हा आरोपी जो आहे तो फरार होता. प्रेम प्रकरणातून त्याने ही हत्या केल्याचं आता बोललं जात आहे. मात्र त्यांनी हा खून नेमका कुठल्या कारणास्तव केलेला आहे हे तपास आणखी करणार आहे. या संदर्भात दुपारी 12 वाजता पुणे ग्रामीण पोलीस पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा पोलिसांकडून या संदर्भातली अधिक माहिती मिळू शकेल. धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी. तर दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी राहुल हांडोरे याला अटक करण्यात आलेली आहे. दर्शनानं लग्नाला नकार दिल्यामुळे तिचा खून करण्यात आल्याचे अपडेट मिळत आहेत. 12 वाजता या संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.